चलो <coughs> नमस्कार सर्वांना एकदा मला कमेंट करून सांगा माझा आवाज तुमच्यापर्यंत क्लिअर येत आहे का आवाज येत असेल तर सर्वांची कमेंट येणं अपेक्षित आहे आवाज होतोय असं करता थोडं आवाज होतोय ना चलो ठीक आहे बघा आता आपल्याला काय करायचं आहे आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं कालच्या लेक्चरमध्ये आपण प्रॉपरली काय केलं बघा आता सिलेबस जो आहे तो मी तुम्हाला सगळं समजून सांगितलेला आहे आज आपण डायरेक्ट तुमच्या कंटेंटला सुरुवात करूया तर तुमचं पहिलं प्रकरण आज मी सुरू करतो बघा ज्या प्रकरणाच्या त्या ठिकाणी नाव लक्षात हो चला युरोपियन कंपन्यांचं भारतात आगमन ठीक आहे जो मी तुम्हाला परवा दिवशी जो सिलेबस समजून सांगितला होता त्या सिलेबसच्या आधारे आपण काय करू आता या ठिकाणी कंटेंटला सुरू करून देऊया युरोपियन कंपन्यांचे भारतामध्ये जे आगमन झाले ह्या आगमनाबद्दल आपण बोलूया ठीक आहे भारतामध्ये आगमन चला आता पहिला मुद्दा पहिला तर प्रश्न हाच आहे की युरोपियन कंपन्यांचं भारतामध्ये आगमन कसं झालं आपल्याला आप त्याच्याबद्दल थोडक्यात बोलणं आहे पण माझ्या मते ह्या सर्व गोष्टींची चर्चा करण्याच्या अगोदर एक दोन मिनटं फक्त तुमचे घेतो मी कारण की बघा कधी पण आपण ज्यावेळेस एखाद्या विषयाला सुरुवात करतो आता पुढचे पाच दहा मिनटं जे तुम्हाला मी सांगणार आहे का। ते काय कोणत्या परीक्षेमध्ये येणार नाही आहे परंतु त्या विषयाची माहिती एकंदरीत आपल्याला या ठिकाणी असणं आवश्यक आहे कारण की आपण त्या विषयाचा जर अभ्यास करतो आहे तर त्या विषयाची एक जनरल थोडीशी माहिती आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे बघा तर माझा पहिला मुद्दा लक्षात ठेवायचा पहिल्या प्रकरणाला या ठिकाणी सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्या काही दोन तीन बाबी आहेत ज्या बाबी त्या ठिकाणी तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे बघा तर इथं तुम्हाला काय करायचं इतिहास हा जो विषय आहे इतिहास याची व्याख्या तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे त्यानंतर पहिला भाग लक्षात ठेवायचा बघा तुम्हाला इतिहासाचे जनक नेमके कोण आहेत हे एक तुम्हाला त्या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे त्यानंतर पुढचा भाग आपण जर बघितलं बघा आधुनिक इतिहासाचे जनक कोण आहेत हा पण एक वेगळा मुद्दा आहे आधुनिक इतिहासाचे जनक हे पण त्या ठिकाणी तुम्हाला इथं माहीत असणं आवश्यक आहे आणि सेकंड पार्ट लक्षात ठेवायला बघा इतिहास हा जो शब्द आहे या शब्दाचा उगम नेमका कसा झाला हे पण आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे आता माझा पहिला मुद्दा लक्षात ठेवायला इतिहासाच्या व्याख्या बऱ्याचशा लेखकांनी त्यांच्याप्रमाणे त्या ठिकाणी वेगवेगळ्या केलेलं आहे परंतु एक पहिला भाग लक्षात ठेचेला इतिहास म्हणजे जसं तुम्ही पण बऱ्याचशा ठिकाणी ही व्याख्या करता की भूतकाळामध्ये घडलेल्या घटनेचा इतिवृत्तांत असल किंवा सनावळ्या आहेत वगैरे जे काय असेल ते ज्याला आपण त्या ठिकाणी हिस्ट्री म्हणतो परंतु माझा पहिला भाग लक्षात ठेवचे बघा एक इतिहासकार आहे तर ज्यांचं नाव लक्षात ठेवचे ई यच कार म्हणून काय बोलले ई यच कार बघा यांनी एक व्याख्या केलेली आहे हिस्ट्रीची इतिहासाची ती व्याख्या आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाची आहे मला सांगा इतिहासामध्ये घडलेल्या सर्व ज्या घटना आहेत सर्व घटना जे काय असेल ते ह्या सर्व कधी घट घडल्यात रे त्या ठिकाणी पास्टमध्ये म्हणजे सर्व घटना घडल्यात भूतकाळामध्ये पण त्या सर्व घटनेची आपण चर्चा जी करतोय आत्ता सध्याला प्रेझेंटमध्ये म्हणजे वर्तमान काळामध्ये काय बोलले वर्तमान काळामध्ये याचा अर्थ लक्षात ठेवतो हो बघा विषय कसा आहे मग यच कार यांच्यामध्ये भूतकाळामध्ये घडलेल्या घटनेचा अभ्यास आत्ता आपण वर्तमान काळामध्ये करतोय म्हणजे भूतकाळ आणि वर्तमान काळ या दोन्ही टेन्समध्ये जे कम्युनिकेशन सुरू आहेत त्या कम्युनिकेशनला आपल्याला हिस्ट्री म्हणायचं आहे म्हणजे भूतकाळ आणि वर्तमान काळ यांच्यामध्ये सुरू असणारा संवाद म्हणजे काय बघा त्या ठिकाणी इतिहास हा हा त्याचा त्या ठिकाणी अर्थ निघतो किंवा ही त्याची परफेक्ट व्याख्या जी आहे ती आपण त्या ठिकाणी करू शकतो आता सेकंड मुद्दा असा आहे जर आपण बघितलं बघा सेकंड तुमचा एक मुद्दा आहे इतिहासाचे जनक एक व्यक्तिमत्व आहे बघा ज्यांचं त्या ठिकाणी नाव लक्षात ठेवचे हिरो डोटस आपण त्यांना काय म्हणतो आहे का इतिहासाचे जनक म्हणतो बघ आता यांनाच का इतिहासाचं जनक म्हणायचं आहे हे जर त्या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचं आहे तर थोडंसं आपल्याला प्राचीनमध्ये जावं लागतं बघा थोडंसं युरोप खंडामध्ये त्या कालखंडामध्ये युरोपमध्ये प्राचीनबद्दल बोलतो आहे एक मोठं युद्ध झालं तर बघा ज्या युद्धाचं नाव लक्षात ठेवला आपण ज्याला युनानी युद्ध म्हणूया कोणतं बघा त्या ठिकाणी युनानी आता हे युद्ध झालं बघा दोन देशामध्ये त्यापैकी पहिला देश आहे तुमचा ग्रीक नावाचा देश आणि सेकंड आहे बघा हा प्रशिया नावाचा देश आहे या दोन्ही देशामध्ये या ठिकाणी युनानी युद्ध लढलं गेले आणि ह्या युनानी युद्धाचा एक भाग म्हणून बघा ग्रीक देशाचा एक सैनिक आहे ज्यांचं नाव लक्षात ठेवला हिरोडोटस काय बोललोय हिरोडोटस हे ग्रीकचे सैनिक आहे ते यांनी काय केलं बघा ह्या युनानी युद्धामध्ये भाग घेतला आणि या युनानी युद्धावरती आधारित त्यांनी त्या कालखंडामध्ये एक ग्रंथ लिहून ठेवला होता ज्या ग्रंथाचं त्या ठिकाणी नाव लक्षात ठेवचे आपण ज्याला इथं हिस्टोरिका असं बोलूया काय त्या ठिकाणी हिस्टोरिका मग आता पहिला मुद्दा असा आहे बघा की हिस्टोरिका हा जो ग्रंथ आहे तो प्रथमत हिरो डोटस यांनी लिहिल्यामुळं आपण त्यांना त्या ठिकाणी इतिहासाचे जनक म्हणतो पण आता मुद्दा थोडासा वेगळा आहे थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करत चला बघा मग आता हिस्टोरिका हा जो शब्द आहे या हिस्टोरिका शब्दाचा नंतर अपभ्रंश झाला आणि नवीन एक शब्द तयार झाला बघा ज्या शब्दाचं नाव लक्षात चला आपण ज्याला त्या ठिकाणी हिस्ट्री म्हणूया काय बोललो आहे हिस्ट्री आता मला सांगा हा जो हिस्ट्री वर्ड आहे हा जो शब्द आहे तो आहे बघा त्या ठिकाणी इंग्लिश भाषेमधला किंवा त्या ठिकाणी इंग्रजी भाषेमधला आता दोन मिनटं लक्ष द्या मग आता प्रत्येक इंग्रजी वर्ड हा जो आहे त्याला मराठीमध्ये काही ना काहीतरी अर्थ आहे बरोबर आहे का नाही जसं हा पेन आहे बघा आपण त्याला मराठीमध्ये लेखनी म्हणतो हा मोबाईल आहे आपण त्याला मराठीमध्ये भ्रमणध्वनी म्हणतो ओके तसं हिस्ट्री हा वर्ड तुम्हाला इंग्रजीमध्ये पाहायला मिळतो याचा मराठीमधला जो अर्थ आहे तो अर्थ लक्षात चला बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का आपण त्याचा मराठीमधला अर्थ इतिहास सांगतो इतिहास आताचा मराठीमधला अर्थ नाही आहे तर हिस्ट्री हा जो शब्द आहे बघा याचा मराठीमधला अर्थ लक्षात ठेवचे असे हे घडले काय बोलले असे हे घडले हा हिस्ट्री या शब्दाचा मराठी मिनिंग आहे मग आत्तापर्यंत आपण त्याला इतिहास म्हणत आलोय मग हे काय भानगड आहे तर पहिला एक भाग लक्षात ठेवचे बघा असे हे घडले थोडासा हा शब्द प्रत्येक वेळेस उच्चारायला थोडासा आपल्याला म्हणूया जड आहे किंवा थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे म्हणून काय केलं माहिती आहे का आपण त्या ठिकाणी संस्कृत भाषेमधला एक शब्द घेतला बघा असे हे या शब्दासाठी आपण युती हा शब्द घेतलेला आहे ठीक आहे आणि जे घडले आहे बघा त्यासाठी आपण हा हा शब्द घेतला आता व्यंजन स्वर आपण त्या ठिकाणी इतकं खोलवर तुम्हाला जायचं नाही आहे ठीक आहे फक्त एक लक्षात ठेवचे बघा मग इति आणि प्लस हाच असे दोन शब्द आपण एकत्र केले आणि काय केलं बघा एक शब्द प्रचलित केला ज्या शब्दाचं त्या ठिकाणी नाव लक्षात ठेवचे इतिहास म्हणून म्हणजे ही जी बेसिक माहिती आहे ती बेसिक माहिती या ठिकाणी आपल्याला या विषयाचा अभ्यास सुरू करण्याच्या अगोदर या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे म्हणजे पहिला भाग लक्षात ठोचाला बघा आपल्याला व्याख्या समजलेली आहे जनक आपण बघितले इतिहास या शब्दाचा उगम नेमका कसं झालं ते पण आपण त्या ठिकाणी समजून घेतलं आणि आता इथं आपण जर बघितलं बघा एक जर्मन इतिहासकार आहे तर ज्यांचं नाव लक्षात ठोचेला बघा होल्टेअर म्हणून काय बोललो आहे होल्टेअर ज्यांना आपण त्या ठिकाणी मॉडर्न हिस्ट्रीचा फादर म्हणतो म्हणजे आधुनिक इतिहासाचा जनक म्हणतोय हा एक वेगळा भाग आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे कारण की आता त्यांच्या संदर्भात त्यांचे पण भरपूर सारे ग्रंथ आहेत हिस्ट्रीवरती म्हणून आपण त्यांना आधुनिक इतिहासाचा जनक म्हणतो ठीक आहे चला आता ही झाली एक जनरल माहिती आपल्या या इतिहास या शब्दाबद्दलची आता जिथून आपल्याला आपल्या प्रकरणाला स्टार्ट करायची ते आपलं प्रकरण आहे बघा आपल्या प्रकरणाचं नावे त्या ठिकाणी युरोपियन कंपन्यांचं भारतामध्ये झालेलं आगमन आता माझा पहिला भाग लक्षात ठेवचे मग युरोपियन कंपन्या भारतामध्ये कशा आल्या किंवा कशा पद्धतीनं आल्या हे आपण त्या ठिकाणी समजून घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करूया माझा पहिला मुद्दा लक्षात ठेवचे बघा थोडक्यात आपण जर पूर्ण ह्या जगाचा जर विचार केला पृथ्वी आपली ही आहे एकूण आपले सात खंड त्यापैकी पहिला लक्षात ठेवचे या भागामध्ये तुम्हाला उत्तर अमेरिका खंड पाहायला मिळतो बघा कोणता खंड उत्तर अमेरिका बघा उत्तर अमेरिकेच्या खाली जर आपण आलो या भागामध्ये आपल्याला हा दक्षिण अमेरिका खंड पाहायला मिळतो उत्तर अमेरिका आहे दक्षिण अमेरिका आहे या भागामध्ये आपण गेलो बघा इथं तुम्हाला युरोप खंड हा पाहायला मिळतो युरोप खंड त्यानंतर या स्पेसमध्ये आपण आलो बघा खालच्या भागामध्ये आपल्याला या ठिकाणी हा जो आफ्रिका खंड आहे तो आफ्रिका खंड पाहायला मिळतो या भागामध्ये आपला आशिया खंड आहे तो एक भाग लक्षात चला आशिया खंड नंतर इकडल्या स्पेसमध्ये आपण जर गेलो बघा इथं त्या ठिकाणी ऑस्ट्रेलिया खंड आहे कोणता खंड ऑस्ट्रेलिया आणि या भागामध्ये आपण बघितलं बघा तर हा आपला आहे बघा त्या ठिकाणी कोणता खंड अंटार्क्टिका खंड आता दोन लक्ष लक्षात बरं काय बोलतोय अगदी सविस्तर आणि बेसिक प्रश्न काय करा ह्या हा विषय त्या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करत चला बघा आता युरोप खंडाचा आपण जर विचार केला तर युरोप खंडामध्ये मग त्यामध्ये बघा ब्रिटन नावाचा एक समूह आहे ओके मग त्या आपण जर बघितलं तर पोर्तुगाल आहे फ्रेंच आहे हॉलंड नावाचा देश आहे फ्रान्स नावाचा देश आहे डेनमार्क नावाचा देश आहे असे छोटे मोठे देश तुम्हाला कुठं पाहायला मिळतील बघा त्या ठिकाणी युरोप खंडामध्ये आता व्हायचं काय बघा मग युरोप खंड ते आशिया खंड हे दोन खंड आहेत आणि हा मधला जो मार्ग आहे या मार्गाला आहे बघा ज्याला आपण त्या ठिकाणी भूमार्ग म्हणूया ज्याला तुम्ही त्या ठिकाणी खुशकीचा मार्ग असं पण बोलू शकता आणि त्या कालखंडामध्ये ह्या मधला जो इथं स्पेस तुम्हाला जो मोकळी जागा पाहायला मिळते बघा इथे एक साम्राज्य होतं ज्या एम्पायरचं नाव लक्षात ठेवला बघा ज्याला आपण त्या ठिकाणी रोमन साम्राज्य म्हणूया किंवा ज्याला आपण त्या ठिकाणी ऍटोमन साम्राज्य असं आपण बोलू शकतो रोमन किंवा ॲटोमन एम्पायर आता रोमन साम्राज्य हा जर आपण भाग बघितला बघा त्या ठिकाणी जेवढे काही त्या कालखंडामध्ये इस्लामिक कंट्रीज होत्या हे तुम्हाला या रोमन एम्पायरमध्ये पाहायला मिळतील दोन मिनटं लक्ष द्या बघा हा मा... हा मार्ग नेमका कसा आहे बघा इथं युरोप खंड आपण कन्सिडर करा ठीक आहे बघा युरोपचे जर तुम्ही पुढे आले बघा इथं इजिप्त नावाचा देश आहे इजिप्त इजिप्तच्या पुढं आपण आलो बघा इथं तुर्की नावाचा देश आहे तुर्कीच्या पुढं जर आपण आलो बघा या ठिकाणी इराक आहे नंतर इराण आहे नंतर आपण जर बघितलं बघा अफगाणिस्तान आहे आणि अफगाणिस्तानच्या पुढे जर तुम्ही या भागात आले तर ता लक्षात ठेवचेला एक मोठी खिंड आहे ज्या खिंडीचं नाव लक्षात चला खैबर खिंड आणि नंतर मग आपल्या त्या ठिकाणी काय लागतो बघा हा भारत देश लागतो पण आता हा मधला जो भाग आहे बघा तुर्की इराक इराण अफगाणिस्तान हा जो स्पेस आहे आहे या स्पेसमध्ये तुम्हाला मग बोलले साम्राज्य तुमचं कोणतं आहे बघा रोमन साम्राज्य ज्याला आपण त्या ठिकाणी ॲटोमन साम्राज्य म्हणूया आणि जर तुम्ही या तुर्कीमध्ये गेले म्हणजे तुर्कस्थानमध्ये आत्ताला बोलतो आत्ताच्या कंडिशनमध्ये आत्ताच्या कंडिशनमध्ये ह्या तुर्कस्थानमध्ये एक शहर आहे बघा ज्या शहराचं नाव त्या ठिकाणी लक्षात चला इस्तंबुल नावाचं शहर आहे कोणतं इस्तंबुल हे इस्तंबुल शहर त्या कालखंडामध्ये म्हणजे थोडंसं पाठीमाग आपण जर गेलो तर त्या कालखंडामध्ये इस्तांबुल शहर ओळखलं जायचं बघा कॉन्स्टँटीनोपल या नावाने कोणत्या कौन कॉन्स्टँटीनोपल या नावाने आता एक दोन मिनटं माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या माझा पहिला मुद्दा लक्षात ठेवचे मग हे युरोप खंडामधले जे काही व्यापारी आहेत हे त्या ठिकाणी या मार्गे म्हणजे हा जो जमिनीवरला मार्ग आहे म्हणजे हा मार्ग या मार्गे त्या ठिकाणी कुठे यायचे बघा आशिया खंडामध्ये विशेष करून भारत आहे भारताच्या पलीकडे जर तुम्ही इकडं आग्नेय दिशेला गेले इंडोनेशिया जावा सुमत्रा हे बेटं आहेत भारताच्या पूर्वेकडे आपण जर बघितलं बघा ब्रह्म वगैरे चीन हे थोडंसं उत्तर भागामध्ये हे असे देश आहेत आता एकंदरीत मी तुम्हाला एक मुद्दा सांगतो बघा युरोप हा जो खंड आहे आणि युरोप खंडामधला ब्रिटन विशेष करून ब्रिटन देश हा मोडतो बघा त्या ठिकाणी समशीतोष्ण आणि शीतकटिबंदी पट्ट्यामध्ये काय बोलले आपल्या पृथ्वीवरती हवामानाचे एकूण तीन पट्टे आहेत त्यापैकी पहिला आहे तुमचा उष्ण कटिबंदी पट्टा वास्तविकतेमध्ये हे थोडंसं भूगोलमधला पार्ट आहे अक्षव्रताचे हे तुमचे पट्टे आहेत एक आहे बघा तुमचा उष्ण कटिबंदी त्याच्या जर तुम्ही अजून पलीकडे गेले तर समशितोष्ण आणि त्याच्याही जर आपण उत्तरेकडे गेलो तर तुमचा शीतपट्टा तुम्हाला पाहायला मिळतोय शीतपट्टा म्हणजे समशितोष्ण आणि शीतपट्ट्यामध्ये अति जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी काय असतं बघा थंड हवामान असतं पण जर आपण आपल्या भारताचा विचार केला तर भारतातला मॅक्झिमम जो भाग आहे हा मोडतो बघा त्या ठिकाणी उष्णकटिबंदी पट्ट्यामध्ये काय बोलतो माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या मग आता जो भाग ब्रिटनमधला किंवा ब्रिटन हा जो देश आहे तो जर त्या ठिकाणी समशितोष्ण आणि शीत कटिबंदी पट्ट्यामध्ये मोडतोय तर माझा पहिला मुद्दा लक्षात ठेवला त्या भागामध्ये हवामान एकदम थंड आहे मग जर हवामान जर थंड आहे तर त्या तिथल्या लोकांच्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करणारे पदार्थ हे त्यांना भेटलेच पाहिजे तरच ते लोक त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे जगू शकतात मग आता तुमच्या बॉडीमध्ये ऊर्जा निर्माण करणारे पदार्थ कोणते कोणते जसं बघा आपण जर बघितलं चहा ह्या त्या ठिकाणी आपल्या बॉडीमध्ये काय करतो बघा ऊर्जा निर्माण करू शकतो त्यानंतर आपण जर बघितलं बघा तंबाखू आहेत ओके किंवा आपण ज्याला म्हणूया हे तुमचे मसाल्याचे पदार्थ आहेत मग यामध्ये लवंग आहे ओके काळी मिरी वगैरे हे असेल आणि ह्या ज्या वस्तू आहेत किंवा हे जे था था। त्या ठिकाणी पदार्थ आहेत हे त्या शीतकटिबंधी पट्ट्यामध्ये कमी प्रमाणामध्ये त्या कालखंडामध्ये उपलब्ध व्हायचे कारण की तिथली जी काही जमीन आहे ती जमीन ह्या वस्तूंच्या उत्पादनासाठी उपजाऊ नव्हती आणि ही जमीन उपजाऊ आहे बघा त्या ठिकाणी या आशिया खंडामधल्या बऱ्याचशा देशांची त्यामुळं काय झालं माहिती आहे का हे युरोपियन व्यापारी पहिला भाग लक्षात ठेवला युरोपियन व्यापारी ह्या वस्तूंच्या शोधामध्ये आशिया खंडामध्ये आले कारण की जरी युरोप खंडामध्ये या वस्तूंची मागणी जास्त आहे मागणी का जास्त आहे कारण की ते वस्तू त्या ठिकाणी तुमच्या बॉडीमध्ये ऊर्जा निर्माण करत आहे आणि त्या वस्तू भारतामध्ये किंवा आशिया खंडामध्ये तुम्हाला सहजरित्या उपलब्ध होत आहे मग हे युरोपियन खलाशी काय झाले बघा किंवा खलाशी म्हणण्यापेक्षा सॉरी व्यापारी म्हणतो मी हे या मार्गे काय आले बघा त्या ठिकाणी हे आशिया खंड विशेष करून मी तुम्हाला फक्त आता भारताबद्दल बोलतो हे भारतामध्ये यायचे या मार्गे त्या वस्तूंचा व्यापार त्या वस्तू सहजरित्या उपलब्ध करून घ्यायचे आणि त्या वस्तू युरोपमध्ये विशेष करून ब्रिटनमध्ये निघून दराने काय करायचे बघा हे त्या ठिकाणी सेल करायचे किंवा विकायचे परंतु यामधल्या कालखंडामध्ये काय झालं मला सांगा यांचा मार्ग कोणता आहे हा मार्ग आहे आता जर हे युरोपियन व्यापारी या मार्गे इथं येत आहे भारतामध्ये ह्या वस्तू सहजरित्या उपलब्ध करून घेत आहे आणि ह्या वस्तू या युरोपियन देशामध्ये महागदाराने काय करता बघा त्या ठिकाणी ते विकताय परंतु यांचा येण्याचा मार्ग कोणता आहे हा मार्ग आहे मग या रोमन एम्पायरमधल्या लोकांनी काय केलं बघा एक दिवशी प्लॅन हा केला की जर हा व्यापार आपणच जर केला तर काय होईल युरोपियन व्यापाऱ्यांना जर आपण इकडे पूर्वेकडे जाऊनच दिलं नाही यांचा मार्गच आपण जर बंद करून टाकला आणि यांचा मार्ग जर बंद केला तर मला सांगा युरोपियन व्यापारी इकडे पूर्वेकडे जातील का आता नाही जाणार मग हे जर व्यापारी पूर्वेकडे जर नाही गेले तर आपण जाऊ आपण त्या ठिकाणी आशिया खंडात जाऊ आपण त्या ठिकाणी भारतामध्ये जाऊ आणि ह्या वस्तू सहजरित्या आपल्याला उपलब्ध होतील आणि ह्या वस्तू आपण काय करू बघा युरोपियन देशामध्ये दराने विकू असा प्लॅन केला त्या ठिकाणी या अरेबियन किंवा आपण त्यांना त्या कालखंडामधल्या रोमन लोकांनी असं म्हणूया आणि मग या ह्या प्लॅनला त्यांनी सत्यतेमध्ये उतरवलं चौदाशे त्रेपन्नमध्ये कधी बोलू तर ठिकाणी चौदाशे त्रेपन्नमध्ये यांनी काय केलं बघा चौदाशे त्रेपन्नमध्ये हे जे काही मधलं कॉन्स्टँटिनोपल बंदर हे त्या कालखंडामधलं जे आता इस्तंबुल म्हणून प्रसिद्ध आहेत हे कॉन्स्टँटिनोपल बंदर जे आहे बघा ते काय केलं पूर्णपणे ब्लॉक करून टाकलं तो मार्गच बंद करून टाकला आता मला सांगा जर कॉन्स्टँटिनोपल बंदर ह्या तुर्क लोकांनी किंवा ज्याला मी रोमन लोक म्हणूया किंवा आपण त्यांना अरबी लोक असं म्हणू शकतो यांनी जर बंद केले तर पहिला भाग लक्षात चला आता युरोपियन व्यापाऱ्यांकडे पूर्वेकडे जाण्याचा काही मार्ग शिल्लक नाही आहे जमीन मार्ग मग आता होत आहे काय बघा पहिला भाग जसं ठरलं होतं आता युरोपियन व्यापारी पूर्वेकडल्या देशासोबत व्यापार करू शकत नाही आता आता हा व्यापार कोण करत आहे बघा हे त्या ठिकाणी रोमन लोक करत आहे किंवा अरबी लोक करत आहे आता हे अरबी लोक भारतामध्ये येत आहे स्वस्त दरामध्ये ह्या वस्तू खरेदी करताय आणि महाग दरामध्ये त्या ठिकाणी नेहून कुठे विकतात बघा युरोप खंडामध्ये म्हणजे अशा प्रकारे काय झालं बघा या युरोपियन लोकांचा आपण ज्याला म्हणूया सरसर हा व्यापारी मार्ग जो आहे त्या ठिकाणी बंद पडला मग आता व्यापारी मार्ग जसा यांचा बंद पडला तसा या युरोपियन लोकांकडं आता एकच मार्ग शिल्लक आहे आणि तो मार्ग म्हणजे कोणता बघा तर तो आहे तुमचा त्या ठिकाणी जलमार्ग कोणता बोललो जलमार्ग जर आपण जलमार्गाबद्दल बोललो तर पहिला माझा एक भाग लक्षात ठेवचे बघा हा जलमार्ग कोणता आहे सरळ सरळ पहिला माझा मुद्दा लक्षात ठेवला या भागामध्ये हा असा अटलांटिक महासागर आहे काय बोलू तुम्हाला मी अटलांटिक महासागर आता या युरोपियन लोकांकडं अटलांटिक महासागरातून आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं बघा सरळ सरळ आशिया खंडाकडे जाण्यासाठी हा एक मार्ग त्या ठिकाणी त्यांच्याकडं शिल्लक आहे बघा आणि याच ड्युरेशनमध्ये आता या युरोपियन लोकांनी वेगवेगळ्या जलमार्गाचा शोध घ्यायला त्या ठिकाणी सुरुवात केली वेगवेगळे जलमार्ग आणि या शोध मोहिमेतून काय झालं बघा त्या कालखंडामध्ये जवळजवळ आपण जर बघितलं तर काही जलमार्ग शोधले गेले जलमार्ग आणि हे जलमार्ग ज्यांनी शोधले ते खलाशी तुम्हाला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे म्हणजे जलमार्ग आणि तो शोधणारा खलाशी त्यापैकी पहिला जो तुमचा जलमार्ग आहे ज्याला आपण म्हणूया अटलांटिक जलमार्ग कोणता बोललोय बघा अटलांटिक आता पहिला भाग लक्षात ठेवला अटलांटिक जलमार्ग कधी कधी काय होतं माहिती आहे का राज्यसभेला हा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो खालील जलमार्ग आणि त्याचे खलाशी म्हणजे ज्यांनी तो शोधला आहे त्यांचे जोडं लावा किंवा जे काय असेल ते लावा ते त्या ठिकाणी जर तुम्हाला विचारलं तर त्या ठिकाणी तुम्हाला ते सांगता येणं आवश्यक आहे बघा सेकंड तुमचा एक जलमार्ग आहे ज्या जलमार्गाचं नाव लक्षात ठोचाला पश्चिम आणि दक्षिण जलमार्ग तो एक आप त्या ठिकाणी शोधला गेलेला आहे त्याच्यानंतर आपण जर बघितला बघा पश्चिम आणि उत्तर जलमार्ग तो पण त्या ठिकाणी शोधला गेलेला आहे आणि सेकंड एक पार्क लक्षात ठोचाला इथं आहे बघा तुमचा पूर्व आणि उत्तर जलमार्ग असे जवळजवळ त्या कालखंडामध्ये हे चार जलमार्ग जे आहेत हे चार जलमार्ग त्या ठिकाणी शोधल्या गेले आता जर तुम्ही अटलांटिक जलमार्गाबद्दल बोलले बघा तर या ठिकाणी खलाशी म्हणतो किंवा मी त्याचा शोध करता असं पण बोलू शकतो तर अटलांटिक जलमार्ग शोधला एका खलाशाने किंवा एक शोधकर्त्याने ज्याचं नाव लक्षात त्या ठिकाणी काय बघा कोलंबस हे त्याचं नाव आहे त्यानंतर बघा पश्चिम दक्षिण बद्दल आपण जर बोललो तर हा जलमार्ग शोधला बघा त्या ठिकाणी मॅगलन नावाचा एक खलाशी आहे त्यांनी शोधलेला आहे त्यानंतर बघा आपण जर पश्चिम उत्तर बद्दल जर बोललो बघा तर हडसन नावाचा एक खलाशी आहे त्यांनी तो जलमार्ग शोधला आणि जर आपण पूर्व उत्तर जर बद्दल बोललो तर या ठिकाणी विलोबी नावाचा एक खलाशी आहे त्यांनी काय केलं बघा हा जलमार्ग जो आहे तो जलमार्ग त्या ठिकाणी शोधलेला आहे म्हणजे पहिला माझा मुद्दा लक्षात चला अशा प्रकारचे जे जलमार्ग आहेत हे त्या कालखंडामध्ये शोधले गेले आणि त्याच्यानंतर मग या युरोपियन लोकांनी काय केलं बघा या ठिकाणी ह्या जलमार्गाच्या मार्फत त्या ठिकाणी आशिया खंडामध्ये विशेष करून भारतामध्ये येण्यासाठी त्यांच्या हालचाली सुरू झाल्या आणि त्या कालखंडामध्ये म्हणजे जर मी तुम्हाला चौदाशे त्रेपन्नचं जर ते त्या दशकाबद्दल आपण जर बोललो बघा तर त्या दशकामध्ये अख्ख्या जगावरती दोन देशांचा प्रभाव पडलेला होता आणि ते दोन देश कोणते त्यापैकी पहिला देश आहे बघा या ठिकाणी पोर्तुगाल आहे बघा कोणता देश त्या ठिकाणी पहिला पोर्तुगाल आहे आणि दुसरा देश लक्षात ठेवचाला स्पेन म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं जसं आज आजच्या कालखंडामध्ये भारत अमेरिका बरोबर एक नाही चीन असेल बाकीच्या ह्या ज्या महासत्ता आहेत त्या असतील तसं त्या कालखंडामध्ये म्हणजे आज जसं यांचा प्रभाव आहे तसं त्या कालखंडामध्ये पूर्ण जगावरती बघा हे जे काही पोर्तुगाल आहे पोर्तुगालचा आणि स्पेन ह्या दोन देशांचा त्या ठिकाणी काय होतं बघा प्रभाव होता आता पहिला माझा मुद्दा लक्षात ठेवला आपण जर बघितलं बघा तर ज्यावेळेस हे जलमार्ग शोधले गेले आणि जलमार्ग शोधल्यानंतर मग या दोन देशांनी काय केलं या ठिकाणी सरळ आपण ज्याला म्हणूया इथं काही सागरी मोहिमा आखल्या त्यातली पहिली सागरी मोहीम आखली आणि ती एक पहिला भाग आपण जर बघितलं बघा विशेष करून त्या ठिकाणी पोर्तुगालचा राजा आहे ज्याचं नाव लक्षात ठेवलेला प्रिन्स द हेन्री हे नाव तुम्हाला त्या ठिकाणी माहीत पाहिजे बघा काय बोललोय प्रिन्स द हेन्री आणि स्पेनची एक राणी आहे जिचं नाव लक्षात चला राणी इसाबेल हे दोन नावं तुम्हाला प्रॉपरली या ठिकाणी माहीत पाहिजेत या दोघांनी पण काय केलं बघा आता हे दोन त्या ठिकाणी त्या कालखंडामधल्या जागतिक महासत्ता आहेत असं आपण म्हणू शकतो आणि या दोघांमध्ये चढावळ सुरू आहे जर पोर्तुगालच्या राजाने एखादी मोहीम आखली लगेच मोहीम कोण आखते स्पेनची राणी जर स्पेनच्या राणीने एखादी मोहीम आखली लगेच कोण आखाल बघा त्या ठिकाणी हा प्रिन्स द हेन्री पोर्तुगालचा राजा मग पहिला भाग लक्षात चला इथं आपण जर बघितलं बघा तर पहिली जी मोहीम निघाली भारताकडे येणाऱ्या सागरी मार्गाचा शोध घेण्यासाठी पहिली मोहीम काढली बघा पोर्तुगालच्या राजानं आणि त्यासाठी माझा पहिला मुद्दा या ज, असा जगातला एकमेव आणि पहिला त्या कालखंडामधला राजा आहे प्रिन्स द हेन्री की ज्यांनी नाविक दलाला काय केलं बघा त्या ठिकाणी प्रोत्साहन दिलं आणि बरेचसे जहाज विशेष करून या प्रिन्स द हेनरीनं त्या कालखंडामध्ये पोर्तुगालमध्ये डायरेक्ट जहाज बांधणीचा कारखाना सुरू केला होता आणि त्या कारखान्याच्या मार्फत प्रथमतः त्यांनी बरेचसे जहाज त्या ठिकाणी तयार केले होते मग पहिला भाग आपण जर बघितलं तर या प्रिन्स द हेनरीनं काय केलं बघा प्रथमतः भारताकडे येणाऱ्या सागरी जलमार्गाचा शोध घेण्यासाठी दोन व्यक्तीच्या नेतृत्वाखाली एक सागरी मोहीम आखली आणि ते दोन व्यक्ती आहेत बघा त्यातला पहिला व्यक्ती आहे डायस काय बोललोय बारथी डायस हा पहिला व्यक्ती आहे आणि अजून एक व्यक्ती लक्षात ठेवला जसं त्या ठिकाणी नेतृत्वाखाली भारताकडे येणारा सागरी जलमार्ग मार्ग शोधण्याचा धुरा या प्रिन्स द हेनरीने प्रथमता सोपवली आणि मग हे दोन सागरी प्रवासी ह्या अटलांटिक महासागरामध्ये उतरले पोर्तुगालच्या आहेत आणि मजल दर मजल करत आपण ज्याला म्हणूया या ठिकाणी हे प्रवासी चौदाशे अठ्ठ्याऐंशी मध्ये कधी बोलू तुम्हाला मी चौदाशे अठ्ठ्याऐंशी मध्ये आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत आले मग तुम्हाला प्रश्न हा पडला असेल सर, सर आफ्रिका खंडाचा शोध त्या काळामध्ये लागला होता का हो लागला होता एक पोर्तुगीज खलाशी आहे अल्ब्रेज काब्राल नावाचा काय नाव घेतले हो मी अल्ब्रेज काब्राल या अल्ब्रेस काब्रालनी काय केलं तर माहितीये का आफ्रिका खंडाचा शोध लावलेला आहे हा माझा पहिला भाग लक्षात ठेवला जो पोर्तुगाल खलाशी आहे नंतर तो भारतामध्ये पण आलेला आहे अल्ब्रेस काब्राल तुम्हाला बोलतो मी पुढच्या काही भागामध्ये मग हे दोन युरोपियन खलाशी कोणते पोर्तुगाल खलाशी त्यांचं नाव काय घेतलं मी बार्थिलोम्य आणि लोपोगॉन साल्वेस हे चौदाशे अठ्ठ्याऐंशी मध्ये आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत आले परंतु बॅडलक लक्षात ठेवला इथं आल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला परंतु मी तुम्हाला पाठीमागं बऱ्याचदा वारंवार सांगत आलो बघा की तुम्ही कोणताही एखादा फॉरेनर बघा युरोपियन व्यक्ती त्यांचं थोडं ऑब्झर्वेशन जर तुम्ही केलं आपल्यासारखे ते कधी तुम्हाला असं ज बघा म्हणजे एक आपल्याला तुम्ही ऑब्झर्वेशन करा जर आपल्या इंडियन व्यक्ती जर एखाद्या ठिकाणी फिरायला गेला गोव्याला जाता आपण बरेचसे इतर ठिकाणी आपण जर फिरायला गेलो आपण फक्त डोळ्यांनी बघतो आपण नोंद काहीच करत नाही आहे आपला विचार असतो जाऊ दे फिरायला आलो तर डोळ्याचं समाधान करून घ्या <laughs> परंतु नोंदी आपण काही करत नाही येतं पण तुम्ही कोणताही एखादा फॉरेनर व्यक्ती बघा एक तर तुम्हाला त्याच्या हातामध्ये डायरी पेन पाहायला मिळेल किंवा त्याच्या गळ्यामध्ये एखादा कॅमेरा फोटो वगैरे काढायला पाहायला मिळाला मग या दोन व्यक्तींनी काय केलं या हे बार्थुलिम्बी डायस आणि लोपोगॉननी यांनी सांगितलं की जर आता आपल्याला आशिया खंडाकडे जायचंय त्यांनी लिहून ठेवलं ते तर तुम्हाला आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालूनच तुम्ही त्या ठिकाणी या आशिया खंडामध्ये जाऊ शकता काय बोल लक्षात ठेव चला परंतु ज्यावेळेस त्यांचा मृत्यू झाला मग आता जर आपल्याला आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून जर आशिया खंडामध्ये इवन दॅट भारतामध्ये जायचंय तर ह्या ठिकाणाला ना एक नाव दिलं गेलं आणि हे नाव दिलं बघा पोर्तुगालचा राजा प्रिन्स द हेनरी आणि त्यांनी सांगितलं की आफ्रिकेचं दक्षिण टोक म्हणजे आपल्यासाठी हे त्या ठिकाणी एक आशेचे भुशीर आहे काय बोलू त्या ठिकाणी आशेचे भुशीर आहे किंवा हे टोक म्हणजे आपल्यासाठी ज्याला कधी कधी इंग्लिश पण वड आहे बघा केप ऑफ गुड होफ किंवा आशेचं भुशीर परंतु या दोन ठिका या ठिकाणाचा शोध लावला कोणी बघा या दोन व्यापारी किंवा या दोन खलाशन लावलाय बार्थुलिम्मी डायस आणि लोपोगॉन साल्वेस हा पहिला माझा मुद्दा लक्षात ठेवला आणि या ठिकाणाला आशेचं भुशीर हे नाव कोणी दिलं हे दिलं बघा त्या ठिकाणी प्रिन्स द हेनरीना आता जर पोर्तुगालच्या राजाने एवढी मोठी मोहीम आखलेली आहे आणि या मोहिमे चला ठीक आहे दोन व्यापारी जरी हे दोन खलाशी जरी भारतामध्ये आले नाही परंतु त्यांनी भारताकडे यायचं कसं हा मार्ग मात्र त्या ठिकाणी सांगून दिला की तुम्हाला भारताकडे जर जायचंय तर आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालूनच तुम्हाला त्या ठिकाणी जाणं आहे मग जसं या पोर्तुगालच्या राजाने या दोघांच्या नेतृत्वाखाली मोहीम आखली तसं काय केलं बघा लगेच राणी इसाबेलनी एक मोहीम आखली आणि ती आखली बघा चौदाशे ब्याण्णव मध्ये आणि ती मोहीम आखली कोलंबस हा जो व्यक्ती आहे या कोलंबसच्या नेतृत्वाखाली थोडस कोलंबस बद्दल बोलतो तुम्हाला मी वास्तविकतेमध्ये कोलंबसचा जन्म आता ही राणी कुठली मला सांगा स्पेनची पण कोलंबसचा मूळ जन्म हा इटली मधला आहे कुठला इटली मधला नंतर कोलंबसनी स्पेनचं नागरिकत्व स्वीकारलं आणि स्पेनचं नागरिकत्व स्वीकारून चौदाशे ब्याण्णव मध्ये काय केलं बघा या मोहिमेचं नेतृत्व या ठिकाणी कोलंबसने केलेले परंतु चौदाशे ब्याण्णव मध्ये ज्यावेळेस हा कोलंबस या अटलांटिक महासागरामध्ये उतरला बघा आता त्या कालखंडामध्ये उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका हे असे काही खंड नव्हते बघा हा सगळा एक उजाड प्रदेश आहे इथं कोणती असे काही जास्त करून वसाहत वगैरे काहीच नाही आहे हा उजाड आहे म्हणजे इथं मनुष्यवस्ती नाही आहे मग कोलंबस आपण बघूया या ठिकाणी जर बघितलं चौदाशे ब्याण्णव मध्ये त्या स्पेनवरनं निघाला आणि अटलांटिक महासागरामध्ये जात असताना बघा पहिला भाग लक्षात ठोचेला ह्या कोलंबसचं जे जहाज जा आहे त्या जहाजाने काय केलं बघा पश्चिम दिशा पकडली कोणती दिशा पश्चिम आता मी तुम्हाला काय सांगतोय आजही जर तुम्ही त्या ठिकाणी अमेरिका खंडामध्ये गेले अमेरिका खंडामध्ये तुम्हाला एक वेस्ट इंडिज नावाचा देश पाहायला मिळतो बघा कोणता वेस्ट इंडिज याला वेस्ट इंडिज का म्हणायचं आहे हा एक वेगळा मुद्दा आहे लक्षात ठेवचे इंडिज म्हणजे इंडिया तसं इंडिया तर युरोप खंडाच्या पूर्वेकडे आहे मग पश्चिमेकडल्या देशाला आपण वेस्ट इंडिज का म्हणतो याचा इतिहास तुम्हाला इथं आता कळून जाईल बघा मग कोलंबसचं जहाज जे आहे बघा इने काय केलं अटलांटिक महासागरामधनं पश्चिम दिशा पकडली आणि ज्यावेळेस कोलंबस या या भागामध्ये एक बेट आहे बघा ज्या बेटाचं नाव लक्षात ठेवला बहामा नावाचं बेट आहे कोणता बोललोय बहामा या बहामा बेटावरती कोलंबस आला आणि जसा कोलंबस बहामा बेटावरती आला तसं त्याला तिथे काही लोक पाहायला मिळाले आणि त्या कोलंबसचा असा एक गैरसमज झाला की आपण भारतामध्ये पोहोचलोय परंतु एक पहिला माझा मुद्दा लक्षात चला ज्या लोकाला कोलंबसनी पकडलं त्या लोकांच्या त्वचेचा जो रंग आहे स्किन जी आहे ती आहे बघा त्या ठिकाणी थोडीशी रेड कलरची आहे कोणती बघा रेड लालसर आहे लालसर पहिला माझा एक भाग लक्षात ठेवला कोणते बघा लालसर रेड कलरची परंतु कोलंबसला काय वाटलं की आपण भारतामध्ये पोहोचलोय आणि आपण भारतीय लोकांना पकडलंय म्हणजे एक पहिला भाग लक्षात हो चला जवळजवळ आपण जर बघितलं कोलंबसचा मृत्यू हा नंतरच्या काही कालखंडात झालेला आहे प पंधराशेच्या दरम्यान तोपर्यंत कोलंबसला माहीत नव्हतं की आपण भारतीय लोकांनाच पकडलं का नाही ते परंतु मूळत माझा पहिला भाग लक्षात हो चला मग आता ह्या बहामा बेटावरती तो आला ह्या ज्या ज्यांच्या जे ज्या लोकांच्या त्वचेचा रंग लालसर आहे त्यांना त्यांनी पकडलं आणि राणी इसाबेल समोर सादर केलं आणि सांगितलं की आम्ही हे असं असं भारत शोधलं आहे परंतु एक व्यक्ती आहे ज्या व्यक्तीचं नाव लक्षात ठेव चला तो पण त्या ठिकाणी इथं स्पेनचाच आहे बघा त्या व्यक्तीचं नाव आहे आमे रिगो वेस्पुसी काय बोलू तुम्हाला मी आमे रिगो वेस्पुसी हे नावं थोडे क्लिअर करत चला आमे रिगो वेस्पुसी आता ह्या आमे रिगो वेस्पुसीचं मत असं आहे की भारत हा खंड भारत हा देश सॉरी भारत हा देश उष्णकटिबंधी पट्ट्यामध्ये आहे त्यातला काही भाग मध्ये आहे मग ज्या जे लोक उष्णकटिबंधी पट्ट्यामध्ये राहतात त्यांच्या त्वचेचा रंग हा लालसर नाहीच आहे हा फार तर फार गोरा असू शकतो फार तर फार अति जास्त काळा असू शकतो पण रेड पॉसिबल नाही आहे मग ह्या हा प्रस्ताव ज्यावेळेस त्यांनी मांडला अमेरिकोने त्यावेळेस एक मोठं आपण ज्याला म्हणूया त्या ठिकाणी प्रचंड मॅटर युरोप खंडामध्ये झाला आणि मग ह्या मॅटरचं सोल्युशन त्या ठिकाणी काढण्यासाठी बरेचसे लोक एकत्र आले आणि एक फायनल निकाल त्या ठिकाणी दिला गेला की जो भाग हा उष्ण कटिबंधी पट्ट्यामध्ये आहे त्या लोकांच्या त्वचेचा रंग हा लालसरच नसतो रेड नाहीचे तो असतो ब्लॅक जसा आपला आहे सगळ्यांचा मग आता पहिला भाग असा आहे मग कोलंबसने जे शोधलंय मग ते काय शोधलंय मग याला काहीतरी नाव द्यावं लागेल ना आपल्याला बरोबर आहे की नाही कारण की या जागेवरती किंवा या भूमीवरती प्रथम दा कोण आलाय कोलंबस आलाय मग पहिला भाग लक्षात टोचेला बघा या भूमीवरती प्रथमता जर कोलंबस आला आहे परंतु ज्याच्यामुळं हे सर्व त्या ठिकाणी क्लिअर झालं की ही भारताची भूमी नाही आहे मग या उजाड प्रदेशाला एक नाव दिलं गेलं आणि ते नाव दिलं बघा या अमेरिगो वेस्पुसी याच्या नावावरून आणि ते नाव दिलं त्या ठिकाणी अमेरिका खंड अनंतर आपण त्याचे दोन भाग पडले एक आहे तुमचा उत्तर अमेरिका काय बोलले उत्तर अमेरिका आणि सेकंड आहे तुमच्या त्या ठिकाणी काय बघा दक्षिण अमेरिका परंतु पहिला भाग लक्षात ठेवचा तुम्हाला कधी कधी जर प्रश्न जर असा विचारला की अमेरिका खंडाचा शोध लावला कुणी तर इथं प्रथमता कोण आलाय ब्याण्णवमध्ये कोलंबस मग कोलंबसने काय केलं बघा या भागाचा शोध लावलाय परंतु कुणाच्या नावावरून ह्या भागाला किंवा इथल्या प्रदेशाला अमेरिका हे नाव दिलं गेलं तर आपलं उत्तर क्लिअर पाहिजे अमेरिगो वेस्पुसी याच्या नावावरनं काय केलं बघा सरळ सरळ आपण ज्याला म्हणूया या ठिकाणी हे जे नाव आहे ते नाव त्या ठिकाणी या भागाला दिलेलं आहे हा एक वेगळा मुद्दा आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे बघा ठीक आहे आता मुद्दा असा आहे बघा जर तुम्ही इथं जर त्या वेस्ट इंडिजमध्ये गेले तर त्या अमेरिका खंडामधले बरेचसे जे काही या भागामधले लोक आहेत आपण त्यांना रेड इंडीज असं पण म्हणतो रेड इंडीज रेड इंडीज म्हणजे काय हे आता तुम्हाला बोललेलो मी रेड त्वचा लाल रंगाची तर अशा प्रकारे हा पूर्ण ह्या अमेरिका खंडाच्या शोधाचा इतिहास आहे तो एक वेगळा भाग लक्षात ठोचला आता जसं या कोलंबसनी ही आणि अमेरिका वेस्पुसी ह्या दोन मोहीम होत्या बघा अमेरिको वेस्पुसी चौदाशे सत्त्याण्णवमध्ये त्यांनी हा मॅटर क्लिअर केला होता आता लगेच काय केलं बघा या पोर्तुगालच्या राजाने अजून एक मोहीम आखली आणि ती मोहीम आखली सगळ्यात महत्त्वाचं व्यक्ती ज्यांचं नाव लक्षात ठोचला वास्को द गामा यांच्या नेतृत्वाखाली आणि ही आखली बघा चौदाशे अठ्ठ्याण्णवमध्ये ही सगळ्यात सक्सेसफुल मोहीम आहे आता एक पहिला भाग वास्कोद गामा गामाबद्दल आपण जर त्या ठिकाणी बोललो तर वास्कोदा गामा चौदाशे अठ्ठ्याण्णव मध्ये या ठिकाणी त्या पोर्तुगालवरनं अटलांटिक महासागरामध्ये उतरला परंतु पहिला माझा एक भाग लक्षात ठेवचा वास्को गामा जो आहे दोन मिनिट लक्ष हा वास्कोदा गामा जो आहे चौदाशे अठ्ठ्याण्णव मध्ये एकूण तीन जहाज किती बोलू तुम्हाला मी एकूण तीन जहाज घेऊन तो त्या ठिकाणी अटलांटिक महासागरामध्ये उतरला होता आणि या वास्को द गामाचे तीन जहाज ब प्लस त्याच्यासोबत त्या ठिकाणी एकशे त्र्याहत्तर खलाशी होते आणि अजून एक भाऊ अजून एक पॉइंट लक्षात ठेवला चला वास्कोद गामाचा एक लहान भाऊ आहे ज्याचं नाव लक्षात चला पोलो गामा हा पोलो गामा पण त्या ठिकाणी या सागरी मोहिमेमध्ये दाखल झाला होता मग पहिला मुद्दा असा आहे वास्कोद गामा जी त्या ठिकाणी तीन जहाजं घेऊन निघाला या तीन जहाजाचे नावं काय बघा इथं साओ नाव लिहिलं मी काय साओ साओ हे पोर्तुगाली भाषेमध्ये साओ हा जो शब्द आहे पोर्तुगाली भाषेमध्ये त्याचा अर्थ जहाज होतो काय बघा जहाज तर पहिला भाग लक्षात तुला पहिलं जहाज आहे बघा साओ गॅब्रियल नावाचं कोणतं बोललोय साओ गॅब्रियल त्यानंतर दुसरं एक जहाज आहे साओ त्या ठिकाणी गॅब्रियल नंतर बघा साओ बोरियो नावाचं कोणतं बोललोय साओ बोरिओ आणि तिसरं एक जहाज आहे बघा साओ राफेल नावाचं कोणतं बोललोय साओ राफेल हे तीन जहाज त्यासोबत त्याचा लहान भाऊ पोलोगामा आणि एकूण एकशे त्र्याहत्तर प्रवासी घेऊन हा वास्कोद गामा जो आहे तो वास्कोद गामा त्या ठिकाणी काय झाला का बघा सरळ आपण ज्याला म्हणूया या सागरी प्रवासावरती तो निघालेला आहे अजून एक वेगळा मुद्दा यापैकी हे जे साओ गॅब्रियल आहे या जहाजामध्ये वास्कोद गामा बसलेला होता हा पण पहिला एक भाग लक्षात ठेवला हो आता मुद्दा असा आहे मग चौदाशे अठ्ठ्याण्णव मध्ये पूर्णपणे ही जी टीम आहे एकशे त्र्याहत्तर लोकांची हे जहाज ही अटलांटिक महासागरामध्ये उतरली आणि अटलांटिक महासागरामध्ये उतरून यांनी आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून शेवटी पूर्ण ही टीम जी आहे ही टीम आली बघा ठिकाणी आपण जर बघितलं ही पूर्ण टीम आली अफगाणिस्तानमध्ये आता आपण जर बघितलं बघा हा भारताचा दक्षिणेकडला तट आहे आणि हे पश्चिम तट आहे आणि इथं जर आपण बघितलं बघा अफगाणिस्तान आहे चला लक्ष द्या वायोवेकड आता थोडासा यांचा प्रवास वेगळा आहे लक्षात ठेवतो ठीक आहे मग ही पूर्ण जे आहेत बघा अफगाणिस्तानमध्ये आले आणि अफगाणिस्तानमध्ये ज्यावेळेस ही पूर्ण टीम आली अफगाणिस्तानमध्ये एक बेट आहे बघा मालिनी नावाचं बेट आहे कोणतं मालिनी ह्या मालिनी बेटावरती हे सर्व लोक येऊन थांबले तिथं परंतु आता मालिनी बेटाच्या पुढं नेमकं भारतामध्ये जायचं कसं हे त्यांना माहीत नाही आहे हे त्यांना माहीतच नाही आहे परंतु कुठून तरी या वास्कोद गामाला एक खबर मिळाली की भारतातला एक संगीतकार आहे ज्याचं नाव लक्षात ठेवला अब्दुल मजीज काय बोललो तुम्हाला मी अब्दुल मजीज अब्दुल मजीज हा अब्दुल मजीज त्या मालिनी बेटावरती आलेला आहे संगीताचा कार्यक्रम करण्यासाठी आणि त्याला भारताकडे जे त्या भारतामध्ये जायचं कसं हे त्याला माहिती आहे मग या वास्कोद गामाने त्या अब्दुल मजीजची भेट घेतली आता दोन मिनटं माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या आता मुद्दा असा आहे बघा मी तुम्हाला पाठीमागं सांगितलं होतं की ज्यावेळेस त्या अरबी व्यापाऱ्यांनी रोमन एम्पायरमधल्या तो मार्ग बंद केला होता त्यावेळेस त्या अरबी व्यापाऱ्यांनी काय केलं बघा संपूर्ण भारताचा हा जो पश्चिम तट आहे किंवा हा जो अरबी समुद्र हिंदी महासागर पूर्व तट आणि पूर्वेकडले काही देश इथं स्वतःच स्वतःचं वर्चस्व निर्माण केलं होतं आणि बऱ्याचशा भारतीय संस्थानिकांना त्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली होती त्यामुळे लक्षात ठेव चला भारतामधले जे काही तटवर्तीय राजे होते ते पण या अरबी व्यापाऱ्यांना पूर्णपणे वैतागले होते कारण की त्यांना आता त्या अरबी व्यापाऱ्यांचा बंदोबस्त करणारं कोणीच नव्हतं आणि त्यांना विरोध पण कोणी करू शकत नव्हतं कारण की त्यांचा आता प्रभाव वाढला होता मग ही गोष्ट त्या अब्दुल मजीदला माहीत होती की ही अरबी व्यापारी सध्या स्वतःची मनमानी करत आहे मग या अब्दुल मजीदला जसं कळलं की द गामा हा पोर्तुगालवरनं आला आहे पण त्याला भारताकडे जायचं कसं हे माहीत नाही आहे त्यावेळेस अब्दुल मजीदने स्वतः त्या वास्को द गामाच्या टीमचं नेतृत्व केलं आणि मग ही पूर्ण टीम जी आहे मालिनी बेटावरनं ही मजल दरमजल करता ठिकाणी भारताच्या इथं जर आपण बघितलं बघा आत्ता सध्याला केरळ राज्य पण त्या कालखंडामधलं त्रावणकोर नावाचं संस्थान त्रावणकोर मैसूरच्या खाली पण आत्ताचं केरळ राज्य ह्या केरळ राज्यामध्ये एक बंदर आहे ज्या बंदराचं नाव लक्षात चला बघा कालिकत नावाचं बंदर आहे कोणतं कालिकत मग ही पूर्णपणे जी टीम आहे ही चौदा मे इथं सॉरी वीस मे चौदाशे अठ्ठ्याण्णवला ह्या कालिकत बंदरावरती आली आता एक दोन मिनटं माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या आता मुद्दा असा बर आहे जसा वास्कोद गामा त्या कालिकत बंदरावरती आला आल्याबरोबर पहिला भाग लक्षात ठेवला कालिकत बंदरामध्ये एक ठिकाण आहे ठिकाण ज्या ठिकाणचं नाव लक्षात ठेवला कडप्पा डाबू नावाचं ठिकाण आहे बघा कोणतं कडप्पा डाबू ह्या कडप्पा डाबू पॉइंटवरती वास्को द गामा त्या ठिकाणी येऊन थांबला उतरला तिथं कधी कधी बऱ्याचशा आपण अभ्यास करताना बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी अर्धवट माहिती घेतो तुम्हाला सर्वांना माहिती की वास्को गाव गामा कालिकत बंदरामध्ये आला पण कालिकत बंदरामध्ये नेमका आला कुठं तर कडप्पा डाबू या ठिकाणी काय झालं बघा गामा त्या कालिकत बंदरामध्ये प्रथमतः तिथे उतरला आणि पहिला भाग लक्षात ठेवला ह्या कालिकत बंदराचा एक राजा आहे ज्या राजाचं नाव लक्षात ठेवला राजा सामुदिरी काय बोललोय राजा सामुदिरी आता तुम्ही म्हणता सा, सर राजा सामुद्री हे नाव आम्ही आत्तापर्यंत पुस्तकामध्ये असं ऐकले राजा झामोरीन बरोबर आहे का नाही आम्ही हेच नाव ऐकले तुमचं पण बरोबर आहे त्या चुकीचं म्हणतच नाही मी परंतु राजा झामोरीन झामोरीन हे नाव नाही आहे ही झामोरीन नावाची एक पदवी आहे उपाधी आहे आणि झामोरीन या शब्दाचा अर्थ लक्षात चला समुद्राचे राजे काय बोललोय झामोरीन हा जो शब्द आहे त्याचा अर्थ काय होतो बघा समुद्राचे राजे परंतु त्या राजाचं नाव आहे राजा सामुद्री जो त्या कालिकत बंदराचा राजा आहे आता तो पण वैतागला होता अरबी व्यापाऱ्यांना मग ह्या सामुदिरीने काय केलं माहिती आहे का या वास्कोद गामाचं इथं जंगी स्वागत केलं भयंकर मोठं स्वागत केलं परंतु त्याला हे माहीत नव्हतं की वास्कोद गामा आज आपण त्याचं एवढं मोठं स्वागत करतोय पण नंतरच्या कालखंडामध्ये आपलाच पूर्णपणे त्या ठिकाणी काय होईल बघा इथं पूर्ण वाट लावून जाईल तो आणि शेवटी या राजा सामुदिरीने या वास्कोद गामाचं काय केलं बघा त्या ठिकाणी जंगी स्वागत केलेलं आहे हा पहिला भाग लक्षात ठेवलेला आणि तिथून पुढं एक एक युरोपियन कंपनी जी आहे ही आता भारतामध्ये यायला सुरुवात झालेली आहे कारण की पहिला भाग लक्षात ठेवला वास्को द गावाने काय केलंय हा येणारा जो सागरी मार्ग आहे त्याचा शोध लावला आता एवढी मोठी सागरी मोहीम त्या ठिकाणी सक्सेस कोणी करून दाखवली बघा या वास्को द गावाने आपण ज्याला म्हणूया या ठिकाणी सक्सेस केलेली आहे आता पहिला भाग इथं मग आता हे पण शांत बसणार नाही येतं स्पेनवाले मग त्यांनी काय केलं बघा अजून एक मोहीम आखली ज्यांचं नाव लक्षात ठेवला फर्डी नॅन्ड मॅगलन काय बोललोय फर्डिनॅन मॅगलन आणि आपण जर बघितलं बघा मॅगलन सॉरी न आहे ते फर्डीनॅन मॅगलन आता यांची मोहीम आखली बघा पंधराशे सव्वीस मध्ये यांचा तर वेगळाच प्लॅन आहे या फर्डीनॅन मॅगलनचं मत कसं आहे बघा यांनी काय केलं म्हणजे त्यांचा प्लॅन वेगळा आहे यांचं मत असं की मला संपूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा घालायची आहे संपूर्ण पृथ्वीला काय करायचंय प्रदक्षिणा घालायची आहे आणि त्या इच्छेने ते सागरी सफारीवरती निघाले मग तुम्हाला कधी कधी प्रश्न येतो की पृथ्वी प्रदक्षिणा करण्याच्या इच्छेने सागरी सफारीवरती निघालेले पहिले युरोपियन व्यक्ती कोणते तर लक्षात ठेवचे कोणत्या बघा त्या ठिकाणी हे फर्डिनॅन्ड मॅगलन जे आहे हे प्रथमत सागरी सफारीवरती निघाले होते परंतु बॅडलक त्यांची पूर्ण ती मोहीम जी आहे ती त्यांना पूर्ण करता आली नाही मधल्या काळामध्ये ते त्यांचा मृत्यू झाला परंतु त्यांचे इतर जे सहकारी होते त्यांनी ती पूर्ण काय केलं तर बघा मोहीम पूर्ण केली होती म्हणजे अशा प्रकारे आपल्याला हा पूर्णपणे जो काही भारतात येणारा सागरी जलमार्ग आहे या जलमार्गाचा नेमका शोध कसा लागला कशा पद्धतीने लागला याबद्दलची माहिती आपल्याला या ठिकाणी असणं आवश्यक आहे बघा आता झालंय काय जसा हा भारताकडे येणारा सागरी जलमार्ग शोधला गेला जो वास्को द गामाने शोधलाय त्यानंतर एक एक युरोपियन व्यापारी भारतामध्ये येतोय व्यापार करतोय पुन्हा त्यांच्या त्यांच्या देशात जातोय आणि भारतासोबत आता परमनंट व्यापार करण्यासाठी एक एक कंपनी स्थापन केली जाते ह्या कंपन्या भारतामध्ये येत व्यापार करताय ठराविक कालखंडामध्ये व्यापार करत आहे आणि पुन्हा त्यांच्या देशामध्ये परत जात आहे मग आपल्याला काय करायचं बघा आता या युरोपियन कंपन्यांचा अभ्यास करायचा आहे परंतु युरोपियन कंपन्यांचा अभ्यास करण्याच्या अगोदर तुम्हाला तीन क्रम या ठिकाणी आवश्यक आहे तर पहिला भाग लक्षात चला पहिला तुमचा क्रम आहे भारतात येणाऱ्या काय बोललो बघा भारतात येणाऱ्या थोडं लक्ष द्या भारतात येणाऱ्या युरोपियन व्यापाऱ्यांचा क्रम काय बोललोय युरोपियन व्यापारी बोलतो बरं का कंपनी नाही युरोपियन व्यापारांचा क्रम हा एक क्रम आपल्यासाठी या ठिकाणी महत्वाचा आहे त्यानंतर दोन नंबर लक्षात ठेवला भारतात येणाऱ्या युरोपियन कंपन्यांचा क्रम भारतात येणाऱ्या युरोपियन युरोपियन कंपन्यांचा क्रम भारतात येणाऱ्या युरोपियन काय बघा कंपन्यांचा क्रम हा आपला एक दुसरा क्रम आहे आणि तिसरा एक क्रम लक्षात ठेवला बघा तो असा आहे आता मला सांगा व्यापारी भारतामध्ये आले पुन्हा त्यांच्या त्यांच्या देशामध्ये गेले मग भारतासोबत व्यापार करण्यासाठी कंपनी स्थापन केली कंपन्या भारतामध्ये आल्या मग बऱ्याचशा कालखंडामध्ये व्यापार केला आणि पुन्हा परत गेल्या म्हणजे तिसरा क्रम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे परत जाणाऱ्या भारतातून बरं का भारतातून परत जाणाऱ्या ओके परत जाणाऱ्या युरोपियन कंपन्यांचा क्रम असे तीन क्रम आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत युरोपियन कंपन्यांचा क्रम आत्तापर्यंत आपण जर बघितलं बघा विशेष करून यू पी सी असल किंवा राज्यसेवा आहे पूर्व असल मुख्य असल इथं तुम्हाला ह्या क्रमावरती बऱ्याचदा परीक्षेमध्ये प्रश्न विचारले तर त्यामुळे तुम्हाला ते असणं आवश्यक आहे बघा आता मी तुम्हाला सुरुवातीला व्यापाऱ्यांच्या क्रमाबद्दल बोलतो बघा भारतामध्ये व्यापार करण्याच्या उद्देशाने पहिले व्यापारी आले ज्यांचं नाव लक्षात ठेवला पोर्तुगीज व्यापारी चौदाशे अठ्ठ्याण्णव मध्ये आता बघितलं आपण वास्को द गामा त्यानंतर बघा दुसरे व्यापारी आले क्रमानुसार डच व्यापारी पंधराशे या ठिकाणी शहाण्णव मध्ये त्यानंतर तिसरे व्यापारी आले बघा ब्रिटिश व्यापारी पंधराशे नव्याण्णव मध्ये त्यानंतर आले बघा दरेकाने हे तुमचे डॅनिश व्यापारी पंधराशे सॉरी सोळाशे सोळामध्ये आणि शेवटी जर आपण बघितलं असे भरपूर होते परंतु मेन मेन फक्त तुम्हाला मी सांगतो हे आले बघा तुमचे फ्रेंच व्यापारी सोळाशे चौसष्टमध्ये तुम्हाला एक मुद्दा सांगून देतो मी आपण फक्त म्हणतो की भारत स्वतंत्र झाला कधी एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये आणि आपण युरोप ब्रिटिशांना भारतातनं हाकलून दिलं पण एक तुम्हाला वास्तविकता सांगतो ज्यावेळेस आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं आपण फक्त भारतातनं एकाच कंपनीला हाकलून दिलंय ती म्हणजे ही आपली ब्रिटिश परंतु भारतीय स्वातंत्र्याच्या वेळी आपल्या भारतामध्ये एकशे सत्तावीस युरोपियन कंपन्या व्यापार करत होत्या किती एकशे सत्तावीस त्यातली फक्त आपण एकच आउट केलेली आहे हे समजून घ्या जरा चला मग पहिला मुद्दा काय बोलू तुम्हाला मी ह्या कंपन्या हे व्यापारी ह्या, ह्या क्रमाने आले मग आल्याबरोबर त्यांनी काय केलं बघा व्यापार केला त्यांच्या देशामध्ये गेले आणि आता भारतासोबत व्यापार करण्यासाठी एक एक कंपनी स्थापन केली मग सेकंड तुमचा बघा कंपन्यांचा क्रम मग भारतासोबत व्यापार करण्यासाठी पहिली कंपनी स्थापन झाली पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनी चौदाशे मध्ये दुसरी कंपनी स्थापन झाली बघा ती आहे त्या ठिकाणी ब्रिटिश कंपनी इसवीसन सोळाशे मध्ये तिसरी कंपनी स्थापन झाली डच ईस्ट इंडिया कंपनी सोळाशे दोन मध्ये बघा त्यानंतर पुढची कंपनी, आही कंपनी, सोला सोला मदे। आही कंपनी, मदे। कंपनी आहे तुमची डॅनिश ईस्ट इंडिया कंपनी सोळाशे मध्ये आणि त्यानंतर लक्षात ठेवचेला ती आहे तुमची फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी सोळाशे मध्ये म्हणजे व्यापारी आणि कंपन्या यांचा क्रम जवळपास सारखाच आहे फक्त इथं तुम्हाला चेंजेस करायचा आहे एवढ्याच ठिकाणी फक्त इथं चेंजेस करायचं आहे जर व्यापारी म्हणलं तर दोन नंबर डच आहेत आणि कंपनी म्हणलं तर दोन नंबर ब्रिटिश आहेत ठीक आहे बाकी सर्व सेम आहे आता ह्या व्याप कंपन्या भारतामध्ये आल्या व्यापार केला आणि परत त्यांच्या त्यांच्या देशामध्ये गेला मग आता भारतातनं परत युरोपला जाणारी पहिली कंपनी आहे डच ईस्ट इंडिया कंपनी सतराशे एकोणसाठमध्ये त्यानंतर पुढची कंपनी आहे बघा डॅनिश ईस्ट इंडिया कंपनी ज्या कंपनीचं वर्ष लक्षात ठेवचला अठराशे पंचेचाळीस आहे त्यानंतर तिसरी कंपनी आहे बघा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी जी आपल्या भारतातनं एकोणीसशे सत्तेचाळीसला गेली त्याच्यानंतर पुढची कंपनी आहे ज्या कंपनीचं नाव लक्षात ठोचाला ती आहे बघा त्या ठिकाणी फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी जी आपल्या भारतातनं एकोणीसशे छप्पन्न साली गेली आणि सर्वात शेवटची कंपनी आहे बघा ज्या कंपनीचं नाव लक्षात ठोचाला आपण जिला त्या ठिकाणी पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनी म्हणूया जी आपल्या भारतातनं कधी गेली बघा एकोणीसशे एकसष्टमधून गेली म्हणजे पहिला भाग लक्षात चला तीन क्रम आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत भारतात येणाऱ्या युरोपियन व्यापाऱ्यांचा क्रम आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत त्यानंतर कंपन्यांचा क्रम आणि परत जाणाऱ्या कंपन्यांचा क्रम आपल्यासाठी काय बघा या ठिकाणी महत्त्वाचा आहे आता कधी कधी काय होतं माहिती आहे का आपला आयोग प्रश्न थोडासा आपण ज्याला म्हणूया ना गुगली प्रश्न येतो प्रश्न कोणता येतो बघा जर तुम्हाला एक्झाममध्ये प्रश्न जर हा विचारला की भारतावरती कोणत्या कंपनीने राज्य केलंय तर कोणी राज्य केलं बघा ठिकाणी ब्रिटिशांनी परंतु भारतामध्ये सर्वाधिक काळ व्यापार करणारी कंपनी कोणती तर कोणती लक्षात ठेवताना पोर्तुगीज आले प्रथम चौदाशे अठ्ठ्याण्णवला आणि गेले सर्वात शेवटी एकोणीसशे एकसष्ट मध्ये म्हणजे सर्वाधिक काळ व्यापार करणारी कंपनी आहे पोर्तुगीज कंपनी आणि राज्य करणारी कंपनी आहे ब्रिटिश कंपनी हा त्यातला फरक आपल्याला या ठिकाणी सांगता येणं आवश्यक आहे तर अशा प्रकारे हे तीन क्रम आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे आणि हा जो काही कंपन्यांचा इतिहास आहे तो पण आपल्या त्या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे बघा ठीक आहे तर जवळजवळ मागच्या आता एक तासापासूनही आपलं लेक्चर चालू आहे आता आपण उद्याच्या लेक्चरमध्ये काय करू बघा एक एक कंपनीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे पोर्तुगीज कंपनीचा अभ्यास करायचा आहे डच आहे डॅनिश आहे सगळ्या जिथे मी आता एवढ्या कंपनी लिहिल्यात त्या सर्व कंपन्यांचा आपण अभ्यास करू आपल्या उद्याच्या लेक्चरमध्ये बघा रनिंग नोट्स आत्ता जे मुलं लाईव्ह आहेत रनिंग नोट्स तुम्ही तुमच्या पद्धतीनं काढू शकता काय अडचण नाही आहे परंतु ह्या प्रत्येक माझ्या मते तुम्ही रनिंग नोट्स काढत चला जेणेकरून तुमचंही थोडंसं कॉन्सन्ट्रेशन इथं लागून जाईल परंतु पहिला भाग लक्षात ठेवचा बघा ह्या प्रत्येक चॅप्टरच्या नोट्स तुम्हाला मी देणार आहे काही काळजी करू नका आणि ह्या नोट्स तुम्हाला भेटतील हिस्ट्री बाय अमोल सर हे आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे इथं मी तुम्हाला ह्या ज्या नोट्स आहेत ह्या नोट्स पूर्णपणे काय करेल बघा त्या ठिकाणी अवेलेबल करून देईल ओके बघा तुमचे जेवढे मित्र कंपनी आहे त्यांना सांगा ह्या विषयाच्या बॅचेस आपल्या सुरू झाल्यात इतिहास आहेत भूगोल आहे आणि समाजसुधारक अशा तीन विषयाच्या बॅचेस आपल्या रनिंग आता आपण ज्याला म्हणूया मागच्या दोन दिवस मी तुमचं ओरिएंटेशन घेतलं आजपासून तुमचे प्रॉपर लेक्चर सुरू झाले तर बरोबर का नाही ह्या प्रत्येक विषयाची फीस पाठीमागा आपली ठरलेली आहे नऊशे नव्याण्णव नऊशे नव्याण्णव इथं आहे बघा तुमचे चारशे नव्याण्णव बरोबर आहे का हे दोन्ही जर विषय आपण एकत्रित जर परचेस केले पंधराशे नव्याण्णव आणि तिन्ही जर आपण एकत्रित जर परचेस केले तर आपल्याला त्या ठिकाणी फीस किती पडते बघा एकवीसशे रुपये ओके okay, तो अशाप्रमाणे तुम्ही हे तुमचे या बॅचला प्रवेश त्या ठिकाणी घेऊ शकता ज्यांना प्रवेश घ्यायचा आहे तुमच्या कंपनीना त्यांना हा नंबर माझा प्रोव्हाइड करा नव्याण्णव पंच्याहत्तर पंच्याहत्तर चोपन्न नव्याण्णव हा त्यांना तुम्ही नंबर देऊ शकता काही अडचण आहे किंवा हे जे आपलं टेलिग्राम चॅनल आहेत हिस्ट्री बाय अमोल सर ह्या टेलिग्राम चॅनलवरती पण त्या ठिकाणी त्यांना तुम्ही जॉईन करून घेऊ शकता ठीक आहे मित्रांनो थांबतोय मी ओके घेऊ आपली उद्याचं पुन्हा आपण लेक्चर पुढचं कंटिन्यू करूया तत्पूर्वी थांबूया भेटू आपण आपल्या उद्याच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र